नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला, नाशिकमध्ये होणाऱ्या 94 अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळालेली आहे। शेवटच्या क्षणी जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यात अध्यक्षपदावरून रसिकेत सुरू होती, मात्र साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या 4 तास चाललेल्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर आता जयंत नारळीकर असतील, त्यांच्या नावावर समितीने शिक्कामोर्तब केलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। लक्ष्मण, अध्यक्षपदी आता जयंत नारळीकर असतील याबद्दल एकमत झालेलं आहे, काय सांगता येईल याबद्दल? गेल्या 4 तासांपासून नाशिकमध्ये साहित्य संमेलनातील पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये जयंत नारळीकर यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडनं मिळालेली आहे। जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती आणि अखेर जयंत नारळीकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। याबाबत थोड्याच वेळात समितीच्या वतीनं पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि पत्रकार परिषदेत या नावाची अधिकृतपणे घोषणा जी आहे ती केली जाणार आहे। मात्र या सर्व प्रकारामुळे जयंत नारळीकरांच्या रूपानं एक वैज्ञानिक साहित्यिक अध्यक्षस्थानी मिळालेला आहे आणि जयंत नारळीकरांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे। यापूर्वी देखील जयंत नारळीकरांना पद्मभूषण, पद्मविभूषण असे आणि महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहे। त्यांचे अनेक महत्वाची वैज्ञानिक पुस्तकं जी आहेत ती देखील प्रकाशित झालेली आहे, त्यामध्ये अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील मिळालेले आहे। आणि एकूणच यंदाचं नाशिकमध्ये जे अखिल भारतीय 94 साहित्य संमेलन पार पडणार आहे या संमेलनाच्या साठी या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। खरं तर हे नाव इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं देण्यात आलं होतं, सुचवण्यात आलं होतं। या नावावर अनेक खलबत सुरू होती, अनेक वादविवाद वेगवेगळ्या नावांवरती सुरू होते, मात्र अखेर आज जी 3 ते 4 तास महत्वपूर्ण बैठक नाशिकमध्ये पार पडली त्या बैठकीमध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांचं या नावावरती एकमत झालेलं आहे आणि एकमतानंतर आता जयंत नारळीकर यांच्या नावाची घोषणा थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन केली जाणार आहे। जयंत नारळीकरांच्या रूपानं एक वैज्ञानिक साहित्यिक या समितीचा अध्यक्ष म्हणून मिळणार आहे। बिलकुल लक्ष्मण, आणि अनेक बाबींमध्ये हे साहित्य संमेलन त्यामुळे आता वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याची शक्यता आहे, त्यातच जयंत नारळीकरांच्या रूपानं एक वैज्ञानिक साहित्यिक या साहित्य संमेलनाला लाभलेले आहेत, लाभणार आहेत, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? खरं तर जयंत नारळीकर जे आहेत त्यांची अनेक महत्वपूर्ण पुस्तकं आपल्याला सर्वांना माहीत आहे, विज्ञान वामन परत न आला, अंतराळातील भस्मासूर, कृष्णमेघ, प्रेषित, व्हायरस, अभयारण्य, यशांची देणगी असे वैज्ञानिक पुस्तकं जी आहेत ती त्यांची प्रकाशित झालेली आहे। यातील अनेक पुस्तकांना पुरस्कार देखील महाराष्ट्र शासनाचे मिळालेले आहे, अमेरिकेतील काही संस्थांनी देखील त्यांचा गौरव केलेला आहे। त्यामुळे ह्या सर्व साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर एका वैज्ञानिकाला संधी मिळणं ही खरं तर वैज्ञानिक साहित्यिकांमध्ये, वैज्ञानिक लेखकांमध्ये अभिनंदनाची आणि गौरवाची अशी बाब आहे आणि त्यामुळे यंदाचं साहित्य संमेलन जे आहे ते अधिक आकर्षित असणार आहे, महत्वाचं असणार आहे आणि म्हणूनच या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची घोषणा पुढच्या काही वेळामध्ये होणार आहे। मात्र आता या अध्यक्षपदाचा जो तिढा आहे, गेल्या काही दिवसांपासून हा तिढा सुरू होता, त्या तिढ्यावरती अखेर मार्ग निघालेला आहे आणि जयंत नारळीकर जो आहे त्यांच्या नावावरती एकमत झाल्याचं माहिती जी आहे ती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। बिलकुल बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। आपल्या सोबत साहित्यिक भारत सासणे देखील आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सासणे सर, खूप खूप स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। जयंत नारळीकर यांच्या नावावर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याचं आता जवळपास एकमत झाल्याचं समोर येत आहे, अधिकृत घोषणा देखील थोड्याच वेळात होईल असं सांगितलं जात आहे, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? आनंद आहे, त्यांचं अभिनंदन अर्थात, ज्येष्ठ आणि चांगलं काम केलेला, मोठं काम केलेला असा हा लेखक आणि त्याला योग्य तो सन्मान मिळालेला आहे, त्यांचं अतिशय अभिनंदन, चांगली निवड झाली। सासणे सर, आपलं पण नाव होतं चर्चेत, आपण देखील या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शर्यतीत होतात असं समजलं होतं, त्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि काय नेमकी या पुढची साहित्य संमेलनाकडनं अपेक्षा असेल त्याबद्दल काय सांगाल?
उत्तम पद्धतीनं तिथं आयोजित केलं जाईल, कारण ती सगळी सक्षम मंडळी आहेत आणि चांगल्या अशा साहित्यिक उपक्रमांची रेलचेल त्याच्यामध्ये असावी, चांगले साहित्यिक आणि वाङ्मयीन विचार त्याच्यामध्ये व्यक्त केले जावेत अशी अपेक्षा आहे, जेणेकरून पुढे उत्तम प्रकारे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शक असं ठरेल. बाकी त्यांचं अभिनंदन आणि उत्तम निवड केल्याबद्दल संयोजकांचंही अभिनंदन. बिल्कुल बिल्कुल सासने सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आता जयंत नारळीकर असतील, याबद्दलची घोषणा थोड्याच वेळात होईल. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं जवळपास आता निश्चित झालेलं आहे, त्यामुळे आता साहित्य संमेलनाला जे अध्यक्ष मिळणार आहेत ते पहिल्यांदा वैज्ञानिक साहित्यिक असणार आहेत आणि एक त्या अर्थी खूप वैशिष्ट्यपूर्ण असं हे साहित्य संमेलन ठरण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात पत्रकार परिषद साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत घेतली जाईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये याबद्दलची घोषणा केली जाणार आहे. नारळीकर यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत, त्यामुळे जयंत नारळीकर यांच्या नावावर जे शिक्कामोर्तब झालेलं आहे ते अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात हे साहित्य संमेलन जे नाशिकमध्ये पार पडणार आहे ते देखील विशेष असंच असणार आहे आणि स्वतः जयंत नारळीकर सर आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. सर खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. आपलं थोड्याच वेळात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्याची अधिकृत घोषणा होणार आहे असं समजत आहे, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. हॅलो सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हॅलो नारळीकर सर, माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? नारळीकर सरांपर्यंत आपला आवाज कदाचित जात नाहीये, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. पण ही अतिशय महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आपण सध्या आपल्या स्क्रीनवर बघत आहोत. जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं आता समोर येत आहे. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर जयंत नारळीकर असतील हे निश्चित झालेलं आहे आणि या संदर्भातली अधिकृत घोषणा आता पत्रकार परिषद घेऊन केली जाईल हे देखील समोर येत आहे. काही वेळापूर्वी आपण भारत सासणे सरांचं देखील मत जाणून घेतलेलं होतं, त्यांचं देखील नाव चर्चेत होतं अध्यक्षपदासाठी, मात्र त्यांनी जयंत नारळीकर यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. हे साहित्य संमेलन चांगलंच पार पडेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि नारळीकर सर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या संदर्भातली पत्रकार परिषद थोड्याच वेळात घेतली जाणार आहे. जयंत नारळीकर सर पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरनं. सर आपलं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन, आपली निवड अध्यक्षपदी झालेली आहे मराठी साहित्य संमेलनाच्या, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. माझी प्रतिक्रिया म्हणत, हॅलो सर बोला, आवाज येतोय आपला. तुम्ही प्रतिक्रिया विचारली माझी का? हो हो. नाही, मला हा मोठा चॅलेंज वाटतो, एवढ्या मोठ्या जागेचा म्हणजे त्यांचा मेळावा मोठा असतो आणि तिथं आपल्याला बोलायला विशेष म्हणजे मौका मिळतोय. तर हे म्हणजे मला स्वतःवरती बरीच रिस्पॉन्सिबिलिटी आल्यासारखं वाटलं आणि माझा असा विचार आहे की एकंदर विज्ञान हे कसं महत्त्वाचं आहे हे साहित्यातून कसं आणता येईल
याबद्दल माझे काही विचार मी मांडीन आणि पुढं सुद्धा काय करता येण्याजोगं आहे याच्याबद्दल काही मतं मांडेन. सर, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जे विज्ञानाशी निगडीत साहित्य आहे त्याला आणखीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फार फायदेशीर ठरेल असं वाटतं का? काय त्या नेमकं त्या दृष्टीनं कार्य पुढे नेण्यासंदर्भातलं आपलं मत असेल? मी असं म्हणेन की साहित्यात विज्ञान दोन तऱ्हेनं येऊ शकतं. एक म्हणजे विज्ञानाचे जे जे काही नवीन शोध लागतात त्याची सामान्य माणसाला माहिती करून देणं हे काम साहित्य करू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विज्ञान कथा, इथं आपण गोष्टीच्या रूपामध्ये विज्ञानाचे काय काय गुणदोष आहेत, त्याचे काय परिणाम आहेत हे सांगू शकतो. तर असं विज्ञान कशा तऱ्हेनं आपण जनमानसात आणू शकतो याबद्दल माझे काही विचार या दोन मार्गाने मी मांडू इच्छितो. बिलकुल सर. आणि आपलं हे जे केलेलं लिखाण आहे विज्ञानाच्या या क्षेत्रामधलं ते लिखाण अनेक लोकांनी वाचलेलं आहे, विपुल लेखन केलेलं आहे आपण, आणि आपली निवड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आता झालेली आहे, तर त्यानंतर आणखीही काही जे लेखक आहेत जे विज्ञानाच्या क्षेत्रात लिहितात त्यांना देखील निश्चितपणे प्रेरणा मिळेल. काय नेमकं त्याबद्दल वाटतं? आपल्याला काय म्हणायचं आहे मग पुढं? नाही, त्यांना पण खूप एनकरेजमेंट मिळेल, प्रेरणा मिळेल, फायदाच होईल एक प्रकारे या बाबतीत. आणि आपण जसं म्हणालात की आपल्याला आणखी लोकांपर्यंत हे साहित्य पोचवायचं आहे विज्ञानातलं, त्यामुळं त्यांना देखील त्याबद्दलच मदतच होईल. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, मला ऍक्च्युअली ठीक से ऐकू येत नाही आहे, त्यामुळे मी कदाचित वेगळ्याच प्रश्नाचं उत्तर देईन. ठीक आहे, ठीक आहे सर. पण मला जे मुख्य सांगायचं होतं, बोला बोला. आता आपल्याला मी सांगितलं त्याच्यावरती मला लेखन करून आता व्याख्यानाच्या रूपात सांगायचे. अच्छा, बिलकुल. पण मला वाटतं की या विषयावरती एकंदर साहित्यात फारसा विचार केला गेलेला नाही, म्हणून आवश्यक आहे होणं. बिलकुल, मला असं वाटतं की माझ्या निवडीमुळे मला तो एक मौका मिळतोय. बिलकुल बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. डॉक्टर जयंत नारळीकर सर होते आपल्यासोबत फोनलाईनवरनं, आणि ही संधी मिळाल्याबद्दल आपल्याला खूप आनंद वाटतो असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मावळते संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो देखील आहेत फोनलाईनवरनं. सर, आपलं देखील खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर जयंत नारळीकर यांची निवड झाल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा फोन कट झालाय, आपण पुन्हा एकदा त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांचा नंबर ट्राय करूया. मात्र आपण बघतो आहोत डॉक्टर जयंत नारळीकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड तर झाल्याचं जवळपास निश्चित आहे, आता फक्त त्या संदर्भातली अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन ती घोषणा देखील केली जाणार आहे. मात्र आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, त्यावेळेला त्यांनी विज्ञानातलं जे साहित्य आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. बऱ्याच वेळेला विज्ञानातले जे अनेक शोध आहेत
अनेक गोष्टींचे अनेक गोष्टींचा उलगडा होत असतो, त्याबद्दलची माहिती सर्वसामान्यांना नसते, ती माहिती त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त कशा पद्धतीने पोहोचेल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणालेले आहेत. मराठी साहित्य संमेलनाचे समितीचे जे पदाधिकारी आहेत ते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली घोषणा करणार आहेत. आपल्यासोबत साहित्यिक रामदास फुटाणे सर देखील आहेत फोनलाईनवरनं, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. डॉक्टर जयंत नारळीकर, आता 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे अशी बातमी समोर येताना दिसते आहे. अधिकृत घोषणा अजून व्हायची बाकी आहे, पण आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हॅलो हॅलो फुटाणे सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? सर, जयंत नारळीकरांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी आहे, अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. महामंडळाचं पहिल्यांदा अभिनंदन की एक वैज्ञानिक त्यांनी अध्यक्ष केला, त्यांची ग्रंथसंपदाही आहेच, पण एक अत्यंत पुरोगामी विचाराचा असा अध्यक्ष आणि एक नवी दिशा देणारा अध्यक्ष आपल्या साहित्य संमेलनाला लाभलेला आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. मी सरांचे अभिनंदन करतो. बिलकुल पुराणे सर, आणि एक पहिल्यांदाच असं घडतंय की एक वैज्ञानिक साहित्यिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लाभताना दिसत आहेत, त्यामुळे एक वेगळ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण हे साहित्य संमेलन ठरेल असं वाटतं? निश्चित निश्चितच. एक तर कुसुमाग्रजांच्या भूमीत ते संमेलन होत आहे, वसंत कानिटकरांच्या भूमीत होत आहे, आणि नाशिकचं वातावरण हे साहित्याला फारच पूरक असं वातावरण आहे तिथे, आणि जिथे एक वैज्ञानिक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आपल्याला लाभलेला आहे, ही खूप समाधानाची गोष्ट आहे. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे, लगेच परतूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हिमालयातल्या हिमनद्यांपासून मेघालयातील दाट जंगलांपर्यंत, आसाममधल्या ब्रह्मपुत्रेच्या उंच धारांपासून राजस्थान आणि तामिळनाडूच्या कमी होणाऱ्या भूजलापर्यंत, लडाखच्या बर्फाच्छादित वाळवंटापासून दमनच्या दलदलीपर्यंत, जितकी या देशाची विविधता आहे तेवढीच भारतातील पाण्याची वास्तविकता आणि पाण्याचं संकटही वैविध्यतेनं नटलेलं आहे. आज आम्ही याच्यातल्या काही गोष्टी उलगडणार आहोत. स्वच्छता और पानी सोचो तो क्यों है आज सहमा सहमा पानी ये चुपचाप पानी क्यों चलो बदल दे ये कहानी कहानी बचा बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची, लगेच परत येतोय, बघत रहा न्यूज 18 लोकमत. मौसम बदलला आणि शिंका सुरू, आजकाल तर बाहेर देखील नाही जात, पण आतल्याचं काय? घरातल्या पृष्ठभागांवर देखील जर्म्स आणि व्हायरसेस असू शकतात, म्हणून घराची केवळ साधारण स्वच्छता नाही, लायझॉलने डिसइन्फेक्ट करा. हे मारते 99.9% जर्म्स आणि कोविड-19 पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसला फक्त 30 सेकंदामध्ये, आणि घर बनते सेफ टू टच. भारत की सरजमी पर हुआ दुश्मन का प्रहार और युद्ध भूमि बन गए हिमालय के पहाड़. आगे बढ़े योद्धा निडर और दुश्मन को मिला उसकी हिमाकत का मुंह तोड़ जवाब. इस गणतंत्र दिवस पर देखिए शौर्य और वीरता की बेमिसाल सच्ची कहानी.
कारगिल वैलर एंड विक्ट्री प्रीमियर 26 जनवरी मंगलवार रात 9 बजे हिस्ट्री टीवी 18 पर। अजूनही आहेत मार्ग आयुष्याचा जीवनसाथी मिळवण्याचे। जीवनसाथी.com वर लॉग इन करा आणि मिळवा तुमच्या मनपसंत आयुष्याचा जीवनसाथी। जीवनसाथी.com। मला हवा होता एक साबण जो जेंटल असावा, अधिक केमिकल नसावे, पण जम प्रोटेक्शन पूर्ण देतो। सापडला नवीन डेटॉल इन मॉम्स। हा रक्षण करतो 100 आजार पसरवणाऱ्या जंतूंपासून आणि त्यात कोणताही हार्श केमिकल रेसिड्यू नाही। नवीन डेटॉल इन मॉम्स 3 सुगंधांमध्ये। यार ऍपल पाय कसं बनवायचं? मस्का ब्रो, नंतर नटमेग आणि आता पुडिंग। नवीन पार्क एवेन्यू स्पोर्ट्स, उत्कृष्ट सुगंध फील्ड वरही फील्डच्या बाहेरही मल्टीप्लेअर बना। आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे, म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल। हा व्हायरस आणि बॅक्टेरिया सह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो, देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श। डेटॉल बी 100% शुअर। हिऱ्यासारख्या शरीराला चमकवते एलॉयस हेअर रिमूव्हल क्रीम। त्वचा होईल चमकदार आणि मुलायम। Eloy's Hair Removal Cream। नवीन डेटॉल डिसइन्फेक्टंट स्प्रे। घरातील ज्या वस्तूंवरून जर्म्स काढून टाकणं होतं अवघड, आता त्यांना डिसइन्फेक्ट करणं झालं सोपं। आणि आता हे प्रमाणित आहे की डेटॉल COVID-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे। आता सुरक्षितता राहील, जर्म्स नाही। डेटॉल बी 100% श्योर। विचार करते उद्यापासून जॉगिंग सुरू करा। वेळच कुठे मिळतं व्यायाम करण्यासाठी? सोडून द्या खोट्या शब्द आणि बहाणेबाजी आणि रोज घ्या जॉली फॅट गो। हे तुमची बॉडी मेटाबॉलिझम वाढवून फिट राखायला मदत करतं। जॉली फॅट गो, जसं नाव तसं काम। ज्या घरामध्ये असते डेटॉलची सवय त्या घरी आजार पण कमी हो। सॉरी, ज्या घरामध्ये डेटॉलची सवय असते तिथे लोक कमी आजारी पडतात, कारण हा देतो 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षा। माझ्या घरात डेटॉलची स्वच्छता। आता हे प्रमाणित आहे की डेटॉल COVID-19 व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे। आजी धीर धर बाळा। नाही, धीराचं फळ कधी डेंग्यू तर कधी मलेरिया असतं। होय आई, डासांबरोबर धीर धरू नका। काळ हिटलाईन ने ते लगेच मारून टाका। काळ हिटलाईन, डासांचा शेवट झटपट। अक्षय, दोन जुने बाथरूम? नाही, एक नवीन आणि एक जुनं। कसं? तुम्ही दोघे इकडे या। हे करिया स्वच्छ जुन्या पद्धतीने आणि हे हार्पिक ऑलराउंडर ने महाग डिटर्जंट ने घासलं तरीही हा डाग पिवळेपणा आणि जर्म्स। हार्पिक बाथरूम क्लीनर करतो 10 पट स्वच्छ। हार्पिक मारतो 99.9% जर्म्स आणि COVID-19 च्या कोरोना व्हायरस लाही। नवीन बाथरूम कोणाचं? यांचं। नाही, सगळ्यांचं। नवीन बाथरूम मुबारक हो। हे आहे न्यूज 18 नेटवर्क। आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत। आमची पोहोच, तुमची ताकद। प्रायोजक ओकाया एडवांस्ड ट्यूबुलर टेक्नॉलॉजी इन्व्हर्टर बॅटरी। पेट सफा हर रोग दफा। आणि नसाका वॉटर प्युरिफायर। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। थेट आपण जाणार आहोत नाशिकमध्ये। नाशिकमध्ये आता सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रकार परिषद सध्या सुरू आहे। काय घ्यावं असा प्रश्न निर्माण होतो, म्हणून काय घेता येईल आणि काय नाही, कमी माणसांनी बसून एकत्रितपणानं बसून नाशिकच्या संस्थेचेही प्रतिनिधी त्यामध्ये होते, त्यांना काय पाहिजे त्याचाही विचार त्यामध्ये केला जातो। आणि ती रूपरेषा तयार केलेली होती, ती रूपरेषा आज साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वांच्या समोर आम्ही मांडली। आमचे कार्यवाह डॉक्टर दादागोरे आणि कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र काळुंके यांनी तिथं मांडली आणि त्यात काही किरकोळ फेरबदल करून ती रूपरेषा मान्य केलेली आहे। तीन दिवस चालणारा हा संबंध सोहळा जो आहे, या सोहळ्यामध्ये होणारे जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आणि त्यामध्ये निमंत्रित केले जावेत अशा प्रकारचे लेखक, कवी, वक्ते, कलावंत, इतर याच्यातले सांस्कृतिक कार्यक्रमातले हे सगळे यांची निवड यथाशक्ती आमच्या कुवतीप्रमाणे, आमच्या समजुतीप्रमाणे आम्ही केलेली आहे। तुम्हाला ते पसंत पडतील अशी अपेक्षा आहे। काही वेळेला एखाद दुसरं नाव हे घेतलं असतं तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे, आणि हे नसतं तर बरं झालं असतं असंही वाटण्याची शक्यता आहे। पण माणसं काम करतात तेव्हा अनेक गोष्टी पाहाव्या लागतात आणि त्या अनेक गोष्टी पाहून ही ती निवड करावी लागते। म्हणून या बाबतीमध्ये तुम्हीही आम्हाला काम करणाऱ्यांना समजून घेतलं पाहिजे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो।
आजच्या बैठकीमध्ये ज्या विषयाकडे आपलं लक्ष लागलेलं होतं त्या विषयासंबंधी तासभर खल करून चर्चा झालेली, उहापोह केला, सगळ्या मार्गांनी सगळ्या पद्धतीनं चर्चा केली, जे प्रश्न उपस्थित केले गेलेले होते प्रसारमाध्यमाकडून आणि आणखी काही बाहेरच्या व्यक्तींकडून सुद्धा, त्या प्रश्नांच्या संबंधी सुद्धा चर्चा करून त्यावर काय करता येईल, यातलं निरर्थक कोणतं आणि अर्थपूर्ण कोणतं, आणि अर्थपूर्ण असेल तर मग त्याच्यावर काय करता येईल, या संबंधातला या संबंधीही आम्ही विचार केलेला आहे. साहित्यपदा संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी थोर शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉक्टर जयंत नारळीकर, त्याच्यानंतर थोर साहित्यिक, विशेषतः सध्या चे जे या कालखंडातले मागच्या पिढीतले जे महत्वाचे अशा प्रकारचे मराठीतले कथाकार आहेत, त्यातलं एक महत्वाचं नाव श्री भारत सासणे, हे एक नाव या यादीमध्ये होतं. त्यानंतर आजचे महत्वाचे विचारवंत, मराठवाड्यात राहणारे आणि निग्रो वाङ्मयाचा अभ्यास असलेले आणि विविध प्रकारच्या भूमिका मांडणारे डॉक्टर जनार्दन वाघमारे, प्राचार्य डॉक्टर जनार्दन वाघमारे लातूर, हेही नाव त्यामध्ये होतं. विज्ञान कथालेखक मुंबईचे बाळ फोंडके हे चौथं नाव, हे चौथं नाव पुण्याचे साधारण कीर्तन परंपरेचा अभ्यास असलेले आणि त्यामध्ये लेखन करणारे, त्यांनीही पुष्कळ प्रचंड अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे, ते डॉक्टर रामचंद्र देखणे यांचंही नाव त्यामध्ये होतं. नाशिकचं जुन्या पिढीतले महत्वाचे अशा प्रकारचे कथा कादंबरीकार मनोहर शहाणे यांचंही नाव त्यामध्ये होतं. एकूण सहा नावं होती. 10 संस्थांनी आणि निमंत्रक संस्थेनं आणि विद्यमान अध्यक्षांनी म्हणजे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ही नावं सुचवायची होती. फादर दिब्रिटो, नाशिकची लोकहितवादी मंडळ ही संस्था आणि महाराष्ट्राबाहेरच्या ज्या संस्था आहेत, ब्रहन महाराष्ट्रातल्या ज्याला आपण म्हणतो, त्या संस्थांनी या सगळ्या 6 + 2 = 8 लोकांनी एक एक नाव सुचवायचं होतं. आणि महाराष्ट्रातल्या ज्या तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतात, मराठवाडा, विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र, खरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमचा उत्तर महाराष्ट्रही येतो, त्याचं समाविष्ट आहे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, तर या 4 संस्थांनी 3-3 नावं ही पाठवायची होती. 3-3 नावं पाठवायची तरतूद जरी असली तर ती नावं पाठवलीच पाहिजे असं बंधन नाही. एक नाव पाठवलं तरी चालतं, 2 नावं पाठवली तरी चालतात, 3 नावं पाठवली तरी चालतात, 4 नावं पाठवली तर सगळीच बाद होतात. कमी असली तर चालतात, पण 4 पाठवली तर निवडणुकीचे निकष हे सगळीकडे नियम सारखेच असतात, तर त्यामुळं ती बाद होतात. ज्याला एक नाव पाठवायचं आहे आणि त्यांनी 2 नावं पाठवली ते दोन्ही बाद होतात. तर अशा पद्धतीनं ही नावं सगळी आलेली होती. अनेक काही नावं पुन्हा पुन्हा निर्णया संस्थांच्याकडून आल्यामुळे ही संख्या लहान झाली. एवढ्या संस्थांनी 6 नावं कशी, निदान 12 तरी पाहिजे असं तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे, परंतु 3-3, 4-4, 5-5 संस्थांनी नावं पाठवल्यामुळे एकच ते एकदाच घेता येईल, ते काही इतक्या वेळेला या ठिकाणी घेता येणार नाही. आणि म्हणून 3 नावं तशा पद्धतीची याच्यामध्ये होती. आणि बाळ फोंडके, रामचंद्र देखणे, मनोहर शहाणे यांची नावं यामध्ये होती. या सगळ्या नावांवर विचार करून आज साहित्य महामंडळानं निर्णय घेतला. एकमतानं, दुर्दैवानं होऊ शकलं नाही, व्हावा अशी अपेक्षा होती पण तो काही होऊ शकला नाही, तर बहुमतानं निर्णय झालेला आहे. आणि खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत आणि विज्ञान कथालेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांची नाशिक इथे मार्चमध्ये होणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. या निवडीची मी बैठकीत घोषणा केली आणि आज तुमच्यासमोर पुन्हा एकदा मी आनंदानं घोषणा करीत आहे. आणखी एका गोष्टीचा उल्लेख, महत्वाचीच गोष्ट आहे ती, खरं म्हणजे काल तुमच्यापैकी काहींनी आणि फेसबुकवर, मी फेसबुक वापरत नाही पण मला फोन आले आणि अगदी पुणे मुंबईवरूनही आले, तर काहींना त्या तारखा चुकीच्या समजल्यामुळे मी त्यांना सांगितलं चुकीच्या आहे. ज्यांनी सांगितलं, ज्या बरोबर होत्या त्यांना मी सांगितलं मला माहीत नाही, उद्या सांगेल, उद्या यासंबंधी तुमच्याशी बोलेन असं मी त्यांना सांगितलेलं होतं. तर 26
27 28 मार्च या तीन दिवशी हे साहित्य संमेलन नाशिक येथे साजरे होणार आहे. लोक संपन्न होणारे असा शब्द वापरतात, मी जाणीवपूर्वक साजरे होणारे असं वापरतो. शक्य तितकं आपण मराठी वापरलं पाहिजे. संस्कृत पासून हळूहळू मुक्त व्हायला पाहिजे. तर या तारखांना होणारे या त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या दोन गोष्टी आम्ही केलेल्या आहे, कार्यक्रम पत्रिका तयार केली, पण कार्यक्रम पत्रिका आत्ता तुमच्यासमोर संपूर्ण कार्यक्रम पत्रिका जाहीर करणं आमच्यासाठी अडचणीचं आहे. ती अडचण अशी की आम्ही आता तुमच्यासमोर ते सांगितलं, तुम्ही ते उद्या छापणार किंवा तुमच्या प्रसारित करणार याच्यावर, आणि ती नावं पण त्याच्यात येणार, आणि कुणी आम्हाला नकार देणार. आमच्याकडून समजा काही गफलत एखाद्या शब्दाची झाली असेल इकडच्या तिकडे, त्यात दुरुस्ती करायची असेल, तर ती त्याच्यासाठी आम्हाला थोडा अवधी लागतो. तिथं बैठकीमध्ये तडकाफडकी ते सगळं नीट करता येतच असं नाही, त्यासाठी थोडासा अवधी आम्हाला लागतो. आणि म्हणून आणि त्या नावांनी त्यांना कळल्यानंतर त्यांनी नकार दिला तर साहित्य महामंडळाची कमी अडचण होती, परंतु संयोजकांची, स्वागत मंडळाची आणि निमंत्रक संस्थेची जास्त अडचण होती. आणि मग दुसऱ्याला जर त्याच्याऐवजी निमंत्रण दिलं तर तो रुसण्याची शक्यता असते. माझी निवड पर्यायी म्हणून केली, माझी आधी निवड नाही केली, त्याने नाही म्हटलं म्हणून माझी निवड केली, असं ते घडू शकतं. आणि म्हणून ती नावं आम्ही तुम्हाला सांगणार, आज सांगणार नाही. साधारण आमची सगळी मांडणी 15-20 दिवसात पूर्ण झाली त्याची, तर आम्ही मी जरी नसलो समजा असलो इकडे आलेलो असलो तर मी सुद्धा त्यांच्यासोबत राहील. आणि मी जरी नसलो तरी ही जी निमंत्रक संस्था आहे आणि जे स्वागत मंडळ इथं निर्माण होणार आहे, त्या स्वागत मंडळाचे स्वागताध्यक्ष आणि पदाधिकारी त्या कार्यक्रमाची सबंध रूपरेषा आपल्याला तपशिलानं पुरवतील. दोन टप्प्यात कदाचित पुरवतील, परंतु तपशिलानं ही माहिती आपल्याला पुरवतील. महिना दीड महिना आधी आपल्याला आपल्यापर्यंत ती पोहोचेल आणि आपण लोकांच्यापर्यंत ती सगळी पोहोचवणार आहात. तेव्हा ती नावं देत नाही. मी फक्त एवढंच आपल्याला सांगेल की या उपक्रमांमध्ये काही जुन्या पद्धतीचं आणि काही नव्या पद्धतीचं असं थोडंसं जुन्या नवं मिश्रण करून काही प्रयोग आणि काही परंपरा प्रथा याचं मिश्रण करून ही संबंध कार्यक्रम पत्रिका साहित्य महामंडळानं तयार केलेली आहे. त्यामध्ये 6 परिसंवाद आहे. 1 साधारणपणे 3-3.5 तासाचं कवी संमेलन. आम्ही 3 तास देतो पण कवी संपेपर्यंत चालेल, म्हणजे निमंत्रित जेवढे असतील तेवढे, आयत्या वेळेची नाही, आयत्या वेळेला येणारे नाही. जेवढे निमंत्रित कवी असतील त्यांचं काव्यवाचन संपेपर्यंत चालेल. कदाचित 4 तास सुद्धा लागतील. एका बाजूला आहे, बंदिस्त आहे, त्यामुळं कुठलाही अडचण त्याच्यामध्ये नियमांची कायद्याची ही फारशी त्या कवी संमेलनाला येणार नाही. एक कवी संमेलन मोठं निमंत्रितांचं काय कवी संमेलन होईल, एक कथाकथन होईल, 6 परिसंवाद होतील. आणि 2 जे उपक्रम नवे आहेत, तर अभिजात वाङ्मय मराठीमध्ये जे लिहिलं गेलं, विशेषतः इंग्रजांची सत्ता आल्यानंतर आधुनिक गद्यलेखनाची परंपरा आपल्याकडे आली, सुरुवात झाली, आणि त्यानंतर जे सुरुवातीच्या काळामध्ये लिहिलं गेलं आणि त्याला एक वेगळा अशा प्रकार, ज्याला आपण अभिजात म्हणतो पण वेगळा अशा प्रकारचा दर्जा आणि स्थान मराठी वाङ्मयात प्राप्त झालं, जे कधीच कमी होणार नाही. 100-100 वर्षे, 100-100 वर्ष होऊन गेली तरी आजही तितकंच ते आजच्या जगण्याशी संबंधित आहे. संदर्भ सोडलेला नाही आजच्या जगण्याशी असलेला त्यानं, किंवा तितकंच ते ताजा आणि टवटवीत आहे. ह्या दोन गोष्टी आम्ही नव्यानं दोन ग्रंथांच्या निमित्तानं इथं नाशिकमध्ये ठेवलेले आहे. त्याचा संबंध कुठेतरी नाशिकशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं केलेला आहे, जेवढी नाशिकची आम्हाला माहिती होती, कारण आम्ही सगळे बाहेरून आलेलो आहोत. आणि त्या माहितीच्या आधारे थोडी पक्कीच होती आमची माहिती, त्या माहितीच्या आधारे ते संबंध आम्ही केलेलं आहे. मला असं वाटतं की नाशिककरांना ते रुचेल, आवडेल आणि ते खुश होतील ते सगळं पाहिल्यानंतर, आणि रसिकही खुश होतील आणि वाङ्मयाचे अभ्यासकही खुश होतील अशी आमची अपेक्षा आहे. कदाचित काही त्यातले नाराजही होतील. नाराजीही आपण समजून घेतली पाहिजे आणि पुढे
जेव्हा पुढचं संमेलन जिथं कुठं होईल त्यावेळेला ती नाराजी कमी कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. हे थोडंसं प्रवाहीपणाचं जिवंतपणाचं असं लक्षण असतं आणि त्या दृष्टीनं आम्ही निदान, कारण कसं आहे की जेव्हा पदाधिकारी बदलतात, संस्था जेव्हा असते त्यावेळेला संस्थेवर कायम एकच पदाधिकारी कधीच नसतात, कोणत्याच कालांतरानं ते बदल होत राहतात, नवी माणसं येतात आणि त्या माणसांची काम करण्याची पद्धत, त्यांची विचार करण्याची पद्धत जी असते, त्यांची प्रश्नांकडे पाहण्याची समज ही जी असते, तर ती समज त्या समजेप्रमाणे त्या पद्धतीप्रमाणे ती माणसं त्यांच्या कामाची मांडणी करतात. पण नवे पदाधिकारी आले की ते नव्या पद्धतीने करतात, ती कमी दर्जाचं असतं असं मी म्हणणार नाही, किंवा जे आता करणारे आहे त्यांचं जास्त दर्जाचं असतं असंही मी म्हणणार नाही, पण त्यात फरक असतो असं मी म्हणेन. आणि म्हणून ते प्रवाही असं असलं पाहिजे, प्रवाही राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये बदल घडले पाहिजे. तर ते बदल काही कमी यावेळेला राहिले तर पुढच्या वेळेला ते राहणार नाही, या दृष्टीनं प्रयत्न केले जातील. नवंच काहीतरी पुढच्या याच्यात जेव्हा उदाहरण येईल त्याच्या पुढच्या याच्यामध्ये पुन्हा तसे बदल हे केले पाहिजे, हे संस्थात्मक काम करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये कायमच आवश्यक असतं. हे संस्थात्मक काम करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. एक गोष्ट फक्त मी कार्यक्रमाच्या संदर्भातली तुम्हाला सांगतो, कारण तुमच्यापर्यंत ती पोहोचणार आणि तुमच्या नाशिककरांच्यासाठी ती अतिशय चांगली अशा प्रकारची घोषणावह अशा प्रकारची गोष्ट असल्यामुळे मी सांगतो की नाशिकनं खूप चांगलं दिलं. मी चांगलं आधीपासूनच नाशिकचं नाव हे उच्च पातळीवर वगैरे असं होतं, कारण इथं तुमचं जे सार्वजनिक वाचनालय आहे हे सार्वजनिक वाचनालय भारतातलं दुसऱ्या क्रमांकावर स्थापन झालेलं वाचनालय आहे असं मी मागं जेव्हा एकदा इथं भाषण आला होतं व्याख्यानाला मला निमंत्रित केलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं. कलकत्त्याला पहिलं भारतामध्ये वाचनालय स्थापन झालं आणि दुसरं नाशिकला झालं, इंग्रजांनी केलं, तिकडे पण इंग्रजांनीच केलं, नंतर आपल्याकडे आपल्या हातात देशच आपला आपला सोडून गेले म्हटल्यावर तेही आपल्या हातामध्ये येणारच, तेव्हा ते आपल्या हातामध्ये आलं आणि संपन्न अशा प्रकारचं तुमचं हे वाचनालय पुष्कळ गोष्टी भूषणावं आहे, कारण इंग्रज स्त्रीनं मराठीतून लेखन हे पहिल्यांदा नाशिकमध्ये केलं, मिसेस फरारा त्यांचं नाव होतं. आता काय आपल्या आमच्या चौकटीत ते बसवता येत नव्हतं आम्हाला, नाहीतर तिचंही कुठेतरी स्मरण करावं असं आमच्या मनात होतं, कुणीतरी करील सुद्धा वाचनात येतात त्याच्यापासून वगैरे. तर खूप गोष्टी नाशकाला घडलेल्या आहेत आणि म्हणून त्याला ऐतिहासिक महत्व आहे. ऐतिहासिक अशा महत्व आणखी एक जी याच्याशी संबंधित नाही पण मराठी माणसांशी संबंधित आहे की ही जी आपली संगिरी देवी आहे, सप्तशृंगी देवी आहे, तर इथं तिच्या पायथ्याच्या जवळ मोगलांचं सैन्य आणि महाराजांचं, महाराज म्हणजे शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचं सैन्य यांची गाठ पटली होती. त्यांचं 1,00,000 सैन्य होतं आणि महाराजांचं 40,000 सैन्य होतं. महाराजांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं सैन्य ते होतं, त्याच्यापेक्षा जास्त सैन्य, कारण सगळं कष्टातूनच त्यात सगळं आयुष्यच त्याच्यात मध्ये उभं करण्यातच गेलं आणि समोरासमोर गाठ पडली होती आणि स्वतः महाराज त्यात लढले होते, लढायला महाराज सुद्धा होते. 40,000 सैन्यानं 1,00,000 सैन्याला घेरायचं आणि जिंकायचं हे फार अवघड काम होतं. असे झुंजले श्रृंगेरीचे रण असे ओळ माझ्या तोंडातून निघाली एक दिवस आणि आमच्या बोराडीने लिहून घेतली ती. ते म्हणाले मला सर सांगा पुन्हा ती. तर तिथं मोगल त्यांनी पळवले आणि मोगलांचा पराभव झाला आणि तेव्हा मराठी लोकांना वाटायला लागलं की आता आम्ही कोणतं युद्ध जिंकू शकतो. ही ऐतिहासिक अशी नाशिकशी संबंधिताची घटना आहे, खूप घटना आहे, खूप गोष्टी आहे, सगळ्या बसवणं शक्य नाही. ह्या 3 दिवसाच्यानंतरही आपण आटोपशीर संमेलन करतो त्याच्यात बसवणं शक्य नाही, पण कुठंतरी हे लोक त्या स्वागताध्यक्ष याच्या त्याच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख कदाचित करतील, नाशिककरांना ते भूषण आहे. आणि म्हणून अशा खूप गोष्टी आहेत की सगळ्या काही बसवता आल्या नाही पण काही आम्हाला या संमेलनामध्ये आणता आले. इतका जुना जिल्हा ज्याला 150 वर्ष झाली, नाशिकला नाशिक हा जिल्हा होऊन 151 वर्ष आज झालेली आहे आणि मला माहिती मिळाली, कलेक्टर साहेबांनी फोन केला होता, माझं पत्र मिळाल्यानंतर हे त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी त्यावेळेला असा उल्लेख माझ्याकडे केला आणि चांगली गोष्ट आहे की त्या जी वर्षभर आता ते साजरा करणार तर या आपल्या संमेलनामध्ये संमेलनापासून त्याची सुरुवात होणार आणि म्हणून या जिल्ह्याच्या निमित्तानं या जिल्ह्यातील कर्तबगार स्त्री पुरुष जे कोणी आजपर्यंत होऊन गेलेले आहेत त्यांच्या तोंडून
तुम्हाला नाशिक शहराची केवळ नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील जिथं कुठे काय झालं, उद्योग क्षेत्रात काय घडलं, कला क्षेत्रात काय घडलं, संस्कृतीच्या क्षेत्रात काय घडलं, गायनाच्या क्षेत्रात काय घडलं, कलेच्या चित्रकलेच्या क्षेत्रात काय घडलं, असं विविध समाज सुधारकाच्या क्षेत्रात काय घडलं, हे सगळे अनेक गोष्टी आहेत. माणसं शोधून त्याच्यावर सुद्धा 2 तासाची चर्चा आपण ठेवलेली. हा एवढा एक त्यातला फक्त मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की नाशिककरांसाठी एक चांगली अशा प्रकारची गोष्ट माझ्या दृष्टीनं आहे. म्हणून कार्यक्रमातला एवढाच भाग मी तुम्हाला सांगतो, बाकीचा भाग फक्त किती एवढं मी तुम्हाला सांगितलं. बाकीचा तपशील हे ही मंडळी जेव्हा केव्हा हे संबंध तयार होईल, 1 महिना त्यांना लागेल. 1 महिना त्यांना मी तुम्हाला विनंती करणार आहे की त्यांना सतावू नका. सर, या संमेलनामध्ये नारळीकर सर प्रत्यक्ष सहभागी होणार आहे की ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होणार आहे, अशी चर्चा सुरू होती. नेमकी काय चर्चा झाली किंवा त्यांच्या सहभागाबद्दल काय माहिती? हा, चर्चा सुरू होती ती आमची थोडीशी ऐकीव आणि वाचीव होती. ऐकीव आणि वाचीव म्हणजे कोणीतरी सांगितलं ते आमच्या कानापर्यंत आलं, हे ऐकीव. आणि वाचीव म्हणजे जे कुठेतरी तुम्ही लोकांनी तुम्हाला बातमी मिळाली, तुम्ही छापली आणि कोणीतरी आम्हाला इथं छापली असेल तर व्हॉट्सअपवर पाठवली, आमच्याकडे छापली असेल तर प्रत्यक्ष वर्तमानपत्रामध्ये आम्ही वाचली. आणि ही वाचीव ह्या 2 पद्धतीनं आमच्याकडे आल्या. त्याच्यामध्ये डॉक्टर नारळीकर आपण बघतो आहोत, संमेलन अध्यक्षपदी डॉक्टर जयंत नारळीकर यांची निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस सर आहेत फोनलाईनवरनं. सर, खूप खूप स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण बघतो आहोत जयंत नारळीकर यांची निवड झालेली आहे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. श्रीपाल सबनीस यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही आहे, त्यांचा फोन कट झाला आहे. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. मात्र ही पत्रकार परिषद सध्या सुरू आहे नाशिकमध्ये आणि या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा श्रीपाल सबनीस सर आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरनं. सर, जयंत नारळीकर यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे साहित्य संमेलनाच्या, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. आनंदाची गोष्ट आहे. याचं कारण अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा आणि प्रतिभा संपन्न वैज्ञानिक साहित्य मराठी लिहिणारा असा लेखक या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे फार दुर्मिळ आहे. आणि म्हणूनच डॉक्टर जयंत नारळीकरांची निवड ही अत्यंत गौरवास्पद आहे, अभिनंदनीय अशा प्रकारची आहे. मराठी साहित्यातली अंधश्रद्धा दूर करण्याच्या दृष्टीनं वैज्ञानिक दृष्टी आणि दृष्टिकोनाचा अंगीकार करून साहित्याच्या संदर्भातली लेखणीचा संबंध आविष्कार सत्याच्या अटीमध्ये आणि संशोधनात्मक पातळीवरती अभिव्यक्त करणारी कथा साहित्य असेल, वैज्ञानिक साहित्य असेल, या सर्वांची निर्मिती डॉक्टर जयंतराव नारळीकरांनी केलेली आहे. आणि म्हणून महामंडळाचं मी अभिनंदन करतो, जयंतराव नारळीकरांचं अभिनंदन करतो. या संबंध 12 कोटी मराठी जनतेचा संबंध जो विश्वास आहे तो सार्थ करण्याच्या दृष्टीनं आणि मराठी साहित्याला वैज्ञानिक दृष्टीचा अंगीकार करून एक नवीन अशा प्रकारचा विक्रम मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करण्याच्या दृष्टीनं जयंत नारळीकरांचं साहित्य आणि त्यांची संबंध निवड ही अत्यंत स्तुत्य आहे असं मला वाटतं. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे, लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.